काय वाटतं सर? मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे मुंबई तुंबलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कोणतीही नाली सफाई झाली नाही. मी विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा हाच आरोप केला की या देशामध्ये सगळ्यात भ्रष्ट पालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख केला. प्रचंड भ्रष्टाचाराने पोखरलेली ती व्यवस्था, त्याच नाल्यातला गाळ काढायचा, त्याची बिलं करायची, पुन्हा त्याच नाल्यात तो गाळ दरवर्षी जातो. किती लोकांनी त्या मुंबईच्या मिठी नदीच्या गाळामध्ये आपल्या हात साफ केले, हा आपले किती लोकांचे हात त्यात गुंतलेले आहेत त्या गाळामध्ये, याचा केव्हा तरी शोध घेतला पाहिजे. मला वाटतं आता पुन्हा मी मागणी जर केली ती सीबीआय करीव आहे, पुन्हा त्यात राजकारण सुरू होईल. पण मला असं वाटतं की आज मुंबईचे जे काही दुर्दशा झालेली आहे, आज पाणी जायला तयार नाही, पाणी साठलेलं आहे, मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेचे हाल होत आहेत, याला संपूर्णतः मुंबई महानगरपालिका आणि ज्यांच्या आधिपत्याखाली गेली 25 वर्ष महापालिका सुरू आहे, हा कार्यरत आहे, ती शिवसेनेची जबाबदारी.